हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण कश्मीरी दम आलू पाहणार आहोत। कश्मीरी दम आलू म्हणण्याचं कारण म्हणजे आपण बऱ्याचशा वेळेस पंजाबी दम आलू खातो। पंजाबी दम आलू मध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण या सगळ्यांचा वापर केला जातो। एक छान अशी ग्रेव्ही केली जाते आणि त्याच्यापासून आपण दम आलू तयार करतो। पण कश्मीरी दम आलू करत असताना पूर्ण प्रोसेस चेंज होते। हे दम आलू करत असताना कांदा, टोमॅटो, आलं, लसूण किंवा कुठल्याही प्रकारचं वाटण वापरलं जात नाही। फक्त काही मोजके ठराविकच मसाले वापरले जातात, दही सुद्धा वापरलं जात नाही। तर मग कुठल्याही प्रकारचं वाटण न करता, दह्याचा वापर न करता, तरी सुद्धा मस्त चटपटीत असे दम आलू कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। दम आलू करण्यासाठी इथे मी 1/2 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि दम आलू करण्यासाठी आपल्याला जो बटाटा लागतो तो या साईजचा लागतो। म्हणजेच याला तुम्ही छोटा किंवा मध्यम लिंबाच्या आकाराचा बटाटा म्हणू शकता। तर अशा पद्धतीचे जे बटाटे आहेत ते बाजारामध्ये वेगळे आपल्याला अव्हेलेबल होतात, किंवा आपण जी रेग्युलर बटाटे असतात त्यातनं निवडून सुद्धा तुम्ही एवढ्या साईजचे बटाटे घेऊ शकता। आता हे बटाटे स्वच्छ धुवून घेते। धुवून घेतलेले हे बटाटे मी एका कुकरमध्ये काढून घेत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचंय। कुकरचं झाकण लावून हाय फ्लेम वरती याची आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत। एक शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे आपण रूम टेम्परेचर वरती थंड करून घेतलेला आहे। आता याचं झाकण काढून घेते आणि हे बटाटे आपण या गरम पाण्यातनं बाजूला काढून घेऊयात। सगळी बटाटी सोलून घेतलेली आहेत आणि सोलून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा काटे चमचा किंवा फोर्क घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीनं या सगळ्या बटाट्यांना असे होल पाडायचे। आता आपण हा जरी बटाटा उकळून घेतलेला असला तरी फक्त एकच शिट्टी केलेली आहे, त्याच्यामुळे खूप जास्त मऊसर असा हा शिजलेला नाहीये। आणि अशा पद्धतीनं होल करून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तळायचेत। होल केल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण फोडणी देऊ तर त्यावेळेस फोडणीमध्ये वापरलेले सगळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो या बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत जातो। तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याला होल करून घ्यायचे। आता हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, तर त्याच्यामुळे इथं पॅनमध्ये नेहमीपेक्षा थोडस जास्त तेल आपल्याला ओतून घ्यायचंय। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे बटाटे सोडून घेणार आहोत। बटाटे तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि छान तांबूस रंग येईपर्यंत आपण ह्याला तळून घ्यायचंय। कश्मीरी दम आलू करत असताना कुठल्याही प्रकारचं वाटण वापरलं नाही तरी सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तेल। तर तेलाचा वापर थोडासा जास्त प्रमाणात केला जातो। त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे मसाले टाकले जातात त्या मसाल्यांमध्ये दोन मसाले खूप जास्त आपण कसं म्हणतो महत्वाचे आहेत। एक म्हणजे बडीशेपची पावडर आणि दुसरी म्हणजे सुंठेची पावडर। तर याचा वापर थोडासा जास्त केला जातो। थोडासा जास्त म्हणण्यापेक्षा आपण इतर जे दम आलू करतो पंजाबी त्याच्यामध्ये हे वापरलं जात नाही। आणि कश्मीरी दम आलू करत असताना बडीशेप आणि सुंठेची पूड हमखास वापरली जाते, किंबहुना कंपल्सरी ती वापरावीच लागते। आता इथं तुम्ही बघू शकता बटाट्याला कशा पद्धतीचा मस्त खमंग असा रंग आलेला आहे। तर आता हा रंग अशा पद्धतीचा रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे होते। आता हे मी तेलात ना बाजूला काढून घेते। बटाटे डीप फ्राय करून घेतलेले आहेत, आता हे बाजूला ठेवून देऊयात। आणि या पॅन मधलं मी तेल कमी करून घेतलेलं आहे। साधारण 3 ते 3.5 चमचे तेल याच्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत 1 छोटा चमचा जिरं। त्याचबरोबर इथं खडे मसाले घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळ्या मिऱ्या, 4 विलायची घेतलेली हिरवी विलायची आणि 1 मसाला विलायची। ही स्टेप खूप जास्त महत्वाची आहे, कारण की आपण याच्यामध्ये दुसरे कुठले जास्तचे मसाले वापरणार नाहीयेत। तर त्याच्यामुळे हे जे खडे मसाले वापरलेले आहेत त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे या तेलामध्ये उतरू द्यायचा आहे आणि नंतर पुढची स्टेप करायची आहे।
खडे मसाले छान अशा पद्धतीनं तेलामध्ये परतले गेलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हिंग. तर नेहमी आपण अगदी चिमटभर हिंगाचा वापर करतो, पण इथं या रेसिपीमध्ये हिंगाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. इथं मी अर्धा छोटा चमचा हिंग घेतलेला आहे. एखाद मिनिट मी गॅस बंद करते, कारण की आपल्याला याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची आहे 2 चमचे. त्याचबरोबर घरगुती लाल चटणी टाकते मी थोडीशी, आणि हे मसाले करपू नयेत याच्यासाठी आपल्याला थोडस पाणी टाकायचंय. पाणी टाकल्यानंतर आता मी परत गॅस ऑन करते. व्यवस्थित असं हे हलवून घेतलेलं आहे, गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची सुंठ पावडर. तर 1 मोठा चमचा भरून सुंठेची पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 चमचे भरून बडीशेपेची पूड हलवून घ्यायचा आहे. बडीशेप आणि सुंठ याचा जो फ्लेवर आहे तो अफलातून असा येतो या काश्मीरी दम आलूंमध्ये, आणि हीच ह्याची विशेषता आहे किंवा वैशिष्ट्य आहे. पावडर मसाले व्यवस्थित असे परतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला हा बटाटा टाकून घ्यायचा आहे. आपण बटाट्यामध्ये अद्यापपर्यंत मीठ टाकलेलं नाहीये, ते मीठ देखील टाकून घ्यायचंय. तुम्ही ज्यावेळेस बटाटे उकडायला टाकले त्यावेळेस सुद्धा मीठ टाकू शकता, पण बऱ्याचशा वेळेस काय होतं, सुरुवातीला पण मीठ आणि नंतर भाजीत पण मीठ, तर या भानगडीमध्ये थोडस मीठ जास्त पडतं. तर त्याच्यामुळे यावेळेस मी काय केलं, म्हटलं डायरेक्ट भाजी ज्यावेळेस शिजेल त्याच वेळेस आपण मीठ टाकूया. आपले जे बटाटे आहेत ते पूर्णपणे याच्यामध्ये बुडतील इतपत पाणी टाकायचंय आपल्याला. आणि हे पाणी मी गरम करून घेतलेले, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर साधारण एवढं पाणी मी याच्यामध्ये ओतून घेतलेले, आणि हे पाणी आपल्याला सगळं आटवून घ्यायचंय बरं का. हा जो दम आलू आहे तो काही जास्त रश्शेदार वगैरे असा नसतो, एकदम मस्त लफतफीत किंवा आपण त्याला सरभरीत जो प्रकार म्हणतो आपल्या इथे, तर तशा पद्धतीचा हा दम आलू असतो. मीठ टाकून घेतीये चवीनुसार. आपण परत हा रस्सा आटवणार आहे, तर त्याच्यामुळे त्याच हिशोबानं मीठ टाकायचंय. हलवून घेऊया. आणि मी जी शेगडी आता वापरतीये, हा जो गॅस आहे त्याचा फ्लेम मोठा आहे आणि आपल्याला एकदम लो फ्लेम वरती हे शिजवून घ्यायचंय. तर त्याच्यामुळे हा जो पॅन आहे तो मी या मधल्या बर्नर वरती ट्रान्सफर करून घेते. आता आपण याच्यावरती एक घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचंय ज्याच्यामधन हवा अजिबात बाहेर जाणार नाही, आणि साधारण 15 ते 20 मिनिट एकदम लो फ्लेम वरती आपण याला दम देऊन घेणार आहोत. 22 मिनिट झालेले आहेत आणि याच्यावरचं झाकण मध्यंतरी मला बदलावं लागलं, कारण की याच्यामधनं वाफ जात होती जी की जायला नकोय. आपल्याला दम द्यायचा होता, व्यवस्थित असा दम बसायला हवा होता, तर त्याच्यामुळे झाकण मी बदललं आणि त्याच्यावर थोडस ओझ ठेवलेलं. तर इथं तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान अशा पद्धतीचा आपला जो दम आलू आहे तो तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण जी सुंठ पावडर त्याचबरोबर जी बडीशेप टाकलेली आहे त्याचा फ्लेवर मस्त असा सुटलेला आहे संपूर्ण किचन मध्ये. आता मी गॅस बंद करते. भारताची सफर चालू असताना आपण जम्मू काश्मीर मधील जो दम आलू केलेला आहे तो घरी एकदा नक्की ट्राय करा, कारण की रेग्युलरपणे आपण जो दम आलू करतो त्याच्यापेक्षा एकदम सुटसुटीत आहे, कमी साहित्यात तयार होणार आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अप्रतिम अशा चवीचा आहे. एकदा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तो कसा झाला होता ते. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपीज शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.